नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता अकरावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा धडा स्वातंत्र्य आणि हक्क लोकशाहीमध्ये नागरिकांना काही हक्क आणि कर्तव्य असतात जेव्हा या हक्कांचे आणि कर्तव्यांचे रक्षण केले जाते तेव्हा लोकांना स्वातंत्र्य मिळते असे मानले जाते हक्क म्हणजे लोकांना शासनामार्फत मिळालेले विशेष अधिकार होय स्वातंत्र्य हे लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्याची माहिती घेऊया स्वातंत्र्य आणि हक्क या पाठात आपण बंधनांचा अभाव निवडीचे स्वातंत्र्य अनुकूल परिस्थितीची उपलब्धता आणि सुखप्राप्ती या संदर्भात स्वातंत्र्याचा अर्थ समजून घेणार आहोत तसेच स्वातंत्र्याचे नकारात्मक आणि सकारात्मक हे दोन पैलू आणि भारतीय संविधानानुसार स्वातंत्र्य आणि हक्क या संकल्पना समजावून घेऊ स्वातंत्र्य या संकल्पनेचे मुक्तता किंवा स्वराज्य असेही अर्थ असू स्वातंत्र्य असणे म्हणजे मुक्त असणे स्वतंत्र असणे म्हणजे मुक्त असणे गुलामगिरीतून मुक्तता जुलमी राजवटीपासून सुटका परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य बघा स्वतंत्र असणे म्हणजे मुक्त असणे परंतु स्वातंत्र्य म्हणजे गुलामगिरीतून मुक्तता जुलमी राजवटी पासून सुटका राजकीय सत्तेच्या जोखडातून मुक्तता म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य हे व्यक्तीचे समाजाचे व राष्ट्राचे असते व्यक्ती, व्यक्ती विकासासाठी आवश्यक असलेल्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय हक्कांनाही स्वातंत्र्य असे म्हटले जाते बर माहिती का तुम्हाला हे परकीय सत्तेपासून समाजमुक्त असणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय आपला सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी व्यक्तीला आवश्यक असलेले स्वातंत्र्य म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य होय हा राष्ट्रीय स्वातंत्र्य व व्यक्ती स्वातंत्र्यातील फरक आहे आपण आता स्वातंत्र्याचे स्वरूप म्हणजे काय हे समजावून घेऊया स्वातंत्र्य या संकल्पनेचे स्वरूप समजून घेताना पुढील विचारवंतांची मते आपल्याला अभ्यासावी लागते मित्र हो थॉमस हॉब्ज यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे बघा थॉमस हॉब काय म्हणतात स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे एखादी कृती करण्यासाठी व्यक्तीवर कोणतेही बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य होय ते म्हणतात की मनुष्याला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भीती आणि गरज या गोष्टी प्रेरणा देतात बघा ते दे म्हणतात मनुष्याला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भीती आणि गरज या दोन गोष्टी प्रेरणा देतात त्यांनी बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ सांगितलेला आहे त्याच्यानंतरचे विचारवंत आहेत जॉन लॉक यांनी स्वातंत्र्याच्या काय व्याख्या केलेल्या आहेत ते बघूया लॉक यांच्या मते स्वातंत्र्य हा मनुष्याचा नैसर्गिक अधिकार आहे हे, हे सुद्धा म्हणतात स्वातंत्र्य हा मनुष्याचा कसला अधिकार आहे नैसर्गिक त्यांनी नैतिकतेच्या आधारे स्वातंत्र्याची संकल्पना मांडली नैतिक दृष्ट्या व्यक्तीने इतरांच्या जीवित व स्वातंत्र्याच्या हक्कास हानी पोहचवू नये प्रत्येकाने समतेच्या तत्वाचे उल्लंघन न करता स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावा स्वातंत्र्य हे मनुष्य जीवनाचे अभिन्न अंग आहे लॉक यांनी स्वातंत्र्याला जास्त महत्व दिले त्यांच्या मते प्रत्येक व्यक्ती विवेकी आहे म्हणून त्यांनी बुद्धीने स्वातंत्र्य उपभोगण्याचे समर्थन केले मात्र त्यांना अमर्याद स्वातंत्र्याची संकल्पना ही मान्य नव्हती त्यांच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत बंधनांचा अभाव आणि निवडीचे स्वातंत्र्य या दोन तत्वांचा समावेश आहे कोणाचं म्हणणं होतं जॉन लॉक यांच हे एक ब्रिटिश तत्वज्ञ होते आणि थॉमस हॉब हे ब्रिटिश तत्वज्ञ आहेत ब्रिटिश तत्वज्ञ दोघही आता आपण त्याच्या नंतरचे विचारवंत बघतोय ते म्हणजे जॉ जॅकवेस रुसो जॉ जॅकवेस रुसो या तत्वज्ञाने स्वातंत्र्याची काय व्याख्या केली स्वातंत्र्याचा सामूहिक दृष्टिकोनातून विचार केला आहे त्यांच्या मते व्यक्तीने संपूर्ण हितासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे त्यांची स्वातंत्र्याची संकल्पना समाजातील व्यक्तीला वर्गव्यवस्था आणि विषमतेपासून स्वातंत्र्य देणारी आहे त्यांच्या मते विषमता हा स्वातंत्र्य प्राप्तीतील अडथळा आहे तसेच नागरी आणि राजकीय समाजाच्या उदयामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यातून मुक्त व्यक्तीला मुक्तता मिळणे म्हणजे स्वातंत्र्य होय हे अडथळे पुढील दोन प्रकारात मांडले आहेत एक व्यक्तीला सार्वजनिक हिताचा विचार करण्यास रोखणारे अडथळे आणि दुसरं आहे समाजातील विषमतेमुळे निर्माण होणारे अडथळे रुसो यांचं काय म्हणणं मनुष्य हा जन्मत स्वतंत्र आहे परंतु तो सर्वत्र श्रंखलांमध्ये बंदिस्त आहे असे रुसो यांचे मत आहे रुसो यांचा जन्म जिनिवामध्ये झाला त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक असे म्हटले जाते कोणाला रुसो यांना कोणत्या राज्यक्रांतीचा जनक म्हणतात फ्रेंच फ्रेंच रुसो यांनी हॉब्ज आणि लॉक प्रमाणे स्वातंत्र्याला नैसर्गिक अधिकार मानले नाही समाज एकत्रित एक येऊन नागरिकांच्या जीविताचे व हिताचे संरक्षण करतो रुसो यांनी सामाजिक विषमतेपासून मुक्ततेच्या स्वातंत्र्याचा विचार मांडला त्यांच्या मते स्वातंत्र्याच्या संकल्पनेत पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आणि अनुकूल परिस्थितीची उपलब्धता महत्वाची आहे आता याच्यानंतर आपण बघतोय पुढचा तत्वज्ञ जेरेमी बेंथॅम यांनी स्वातंत्र्याची काय व्याख्या केलेली आहे जेरेमी बेंथॅम यांनी सुखप्राप्तीच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ स्पष्ट केला त्यांनी स्वातंत्र्य आणि सुख यांचा परस्परांशी संबंध जोडला सुख प्राप्त होण्यासाठी आणि दुःख टाळण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक आहे असा विचार त्यांनी मांडला जेरेमी बेंथमच्या विचारात अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हा मूलमंत्र होता यास नकारात्मक स्वातंत्र्य असे म्हटले जाते त्याच्यानंतरचा तत्वज्ञ आहे जॉन स्टुअर्ट मिल मिल यांनी स्वातंत्र्याच्या संकल्पनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले आणि राज्याच्या अमर्यादित अंकुशाचा विरोध केला त्यांनी दिलेली स्वातंत्र्याची संकल्पना म्हणजे स्वतःवर व्यक्तिशहा स्वतःच्या शरीरावर आणि बुद्धीवर म्हणजेच मन व्यक्तीचा संपूर्ण अधिकार आहे मील चे स्वातंत्र्यावरचे मुद्दे आजही समर्पक आहेत त्यांचा स्वातंत्र्य विचार ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना इसाया बर्लिन यांनी एकोणीसशे अठ्ठावन मध्ये प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्याच्या दोन संकल्पना ह्यू कन्सेप्ट ऑफ लिबर्टी या निबंधामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक स्वातंत्र्य या दोन संकल्पना मांडल्या आहेत सकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना आधुनिक उदारमतवादी विचारप्रणाली प्रणालीतून घडलेली आहे तर नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदार मतवाद आणि उदार मतवाद या दोन विचार विचारप्रणालींच्या प्रभावातून घडलेली आहे इसाया बर्लिन यांच्या मते स्वातंत्र्य बंधनविरहित असते माहित आहे का तुम्हाला काही संकल्पनांचे थोडक्यात वर्णन उदारमतवाद ही एक राजकीय विचारधारा आहे व्यक्तिवाद हा या विचारधारेच्या गाभ्याशी आहे व्यक्तिवाद विवेकवाद स्वातंत्र्य न्याय आणि सहिष्णुता ही उदारमतवादाची मूलभूत मूल्य आहेत अभिजात उदार मतवाद हा किसान शासन या कल्पनेवर आधारलेला आहे यात सरकारी हस्तक्षेप हा अनावश्यक आणि नुकसानकारक असल्याचे मानले जाते आधुनिक उदार मतवाद म्हणजे राज्याला व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास दिलेली मान्यता होय राज्यसंस्था कल्याणकारी धोरणाद्वारे सामाजिक विषमता दूर करून आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वातंत्र्य राखण्यासाठी व त्याचा विस्तार करण्यासाठी योगदान देऊ शकते उदारमतवाद मुक्त बाजारपेठ व मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता आहे खाजगीकरण कल्याणकारी योजनावरच्या खर्चात कपात खाजगी कॉर्पोरेट कंपन्यांना करात विशेष सवलत इत्यादींना नव मतवादी धोरणात महत्वाचे स्थान आहे आपण आता नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना पाहूया नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदार मतवाद आणि नव मतवाद या दोन विचारप्रणालीतून उदयास आलेली आहे एस मिल इसाया बर्लिन फ्रेडरिक हायेक रॉबर्ट नॉझिक या विचारवंतांच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे स्वातंत्र्यावरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते राजसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास नकारात्मक स्वातंत्र्य विरोध करते राज्यसंस्था सामाजिक आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करत नाही हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य ठरते व्यक्ती स्वातंत्र्य बंधनामुळे धोक्यात येते यासाठीच धाक दहशत जबरदस्ती राज्यसंस्थेचा हस्तक्षेप यांना ही संकल्पना विरोध करते विचाराचे स्वातंत्र्य हे नकारात्मक स्वातंत्र्याचा आधार आहे जेरेमी बेंथ्याम यांनी नकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला आहे व्यक्तीला आपले हित चांगले समजते त्यामुळे राज्याने त्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व बेंथ्याम यांनी मांडले मॅन्युअल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथात त्यांनी मुक्त आर्थिक व्यवहार हे तत्व मांडले त्याचप्रमाणे मिल यांनी ऑन लिबर्टी या ग्रंथात नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली मिलने सामाजिक राजकीय व्यवस्थेच्या हस्तक्षेपापासून स्वातंत्र्याच्या संरक्षणाचा पुरस्कार केला याशिवाय मिल यांनी विचार स्वातंत्र्य व कृती स्वातंत्र्य यामधील संबंध स्पष्ट केले व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून केला परंतु त्यांनी स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप केले व्यक्तीच्या विकासासाठी मिलने व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार नकारात्मक स्वातंत्र्य म्हणून केला परंतु त्यांनी स्वातंत्र्याच्या परिणामाचे मोजमाप केले त्यांच्या मते कोणत्याही कृतीचा व्यक्तीपेक्षा समाजावर गुणात्मक परिणाम अधिक होतो अशा परिस्थितीत मिलने नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना नाकारली म्हणून मिलची नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना इसाया बर्लिनपेक्षा वेगळी आहे इसाया बर्लिन यांच्या मते कृती करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे नकारात्मक स्वातंत्र्य होय या तत्वानुसार कृती दुय्यम ठरते आणि कृती करण्याची संधी जास्त महत्वाची ठरते या तत्वानुसार कृतीचा परिणाम महत्वाचा ठरत नाही त्यामुळे त्याचे मोजमापही केले जात नाही यामुळे ही संकल्पना गुणवत्तेला महत्व देत नाही उदाहरणार्थ ही संकल्पना स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेणे नोकरी करणे उपासमार सहन करणे या तीन गोष्टींमध्ये गुणात्मक फरक करत नाही थोडक्यात त्यांच्या मते कृतीच्या परिणामापेक्षा कृतीची संधी मिळणे जास्त महत्वाचे आहे इसाया बर्लिन यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची पुढील वैशिष्ट्ये नोंदवली आहेत एक व्यक्तीला पर्याय निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे पर्याय निवडीवर बंधन असू नये अशा अडथळ्यास विरोध हे नकारात्मक स्वातंत्र्याचे वैशिष्ट्य आहे दोन नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना नव, नव उदारमतवादी विचारांवर आधारित आहे फ्रेडरिक हायेक रॉबर्ट नॉझिक यांनी नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना स्पष्ट केली फ्रेडरिक हायेक हे नव उदारमतवादी विचारवंत होते ते व्यक्तिवादी विचारांचे पुरस्कर्ते होते त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा अडथळा नसल्याची स्थिती असे वर्णन केले आहे आर्थिक व्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांनी पुरस्कार केला त्याचबरोबर व्यक्ती जीवनातील राज्याचा हस्तक्षेप त्यांनी अमान्य केला त्यांच्या मते आर्थिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे खऱ्या स्वातंत्र्यावर नियंत्रण किंवा बंधन नसावे रॉबर्ट नॉजिक हे नव उत, उदार मतवादी विचारवंत म्हणून ओळखले जातात त्यांच्या मते व्यक्तीला मान्य नसलेली बंधने त्याच्यावर लादली गेली की व्यक्तीचे स्वातंत्र्य अडचणीत येते त्यामुळे स्वातंत्र्य बंधनापासून सुरक्षित ठेवले पाहिजे राज्य समाज आणि आर्थिक बंधनापासून व्यक्ती स्वतंत्र असावी अशी त्यांची भूमिका होती इसाया बर्लिन यांचे नकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान मी कोणत्याही व्यक्तीचा गुलाम नाही इसाया बर्लिन यांचे सकारात्मक स्वातंत्र्याविषयीचे विधान मीच माझा मालक आहे सकारात्मक स्वातंत्र्य सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार मुख्यत्वे करून रुसो आणि हर्बर्ट मार्क्यूज यांनी केला सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादातून उदयास आली आहे नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य समता न्याय बंधुभाव आणि सामूहिक हित या संकल्पनेमध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला ते असेही म्हणतात की स्वातंत्र्याचा परिणाम समता आणि न्यायावर होतो सकारात्मक स्वातंत्र्यानुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो कायद्याच्या मदतीने व्यक्तीचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते रुसो यांनी सकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे कारण त्यांच्या मते नैतिक कायद्याच्या पालनातून व्यक्तीला अधिक स्वातंत्र्य मिळू शकते त्यांनी समाजाच्या विवेकपूर्ण सामूहिक इच्छांचा ही स्वीकार केला राज्य ही एक सार्वभौम सत्ता आहे जिचे प्रतिनिधित्व शासन संस्था करते म्हणूनच ते व्यक्तीवरील राज्याचे नियंत्रण मान्य करतात म्हणून राज्याने व्यक्तीवर बंधने घालावीत या विचारांचे रुसो समर्थन करतात हर्बर्ट मार्क्यूज हे नव मार्क्सवादी विचारवंत होते त्यांनी सकारात्मक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला त्यांच्या मते कामगार वर्गाला त्यांचे ध्येय आणि गरजांची जाणीव नसते म्हणूनच त्यांना स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारी श्रेष्ठी जनाकडून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे वन डायमेन्शनल मॅन व युरोस अँड सिव्हिलायझेशन या पुस्तकातून मार्क्यूज यांनी सकारात्मक स्वातंत्र्याबद्दलची त्यांची मते मांडली ते म्हणतात की विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे लोकांचे राहणीमान तर सुधारले परंतु विषमता कमी झाली नाही यामुळे समाजाच्या सांस्कृतिक विकासात अडथळा आला मार्क्यूज यांच्या मते अमेरिकन समाजातील व्यक्ती स्वातंत्र्य आणि सत्व हरवले आहे सकारात्मक स्वातंत्र्याबद्दल युक्तिवाद करताना ते असे म्हणतात की मनुष्य सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहे जो मोकळ्या आकाशात झेप घेण्याची क्षमता हरवून बसला आहे त्याला निखळ स्वातंत्र्याचा अनुभव नसल्यामुळे तो क्रांतीचा विचार देखील करू शकत नाही सामूहिक जीवनात सामूहिक नियंत्रण आवश्यक असते हे सकारात्मक स्वातंत्र्याचे तत्व आहे असे त्यांनी मांडले आणि म्हणूनच त्यांनी राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाला मान्यता दिली उदाहरण मुक्त वातावरण कायम राखण्यासाठी सर्वांनी मिळून सामूहिक हितासाठी प्रयत्न करावा त्यासाठी सक्ती करावी लागली तरी ती समूहाच्या हितासाठी उचित असते स्वातंत्र्य विषयाची भारतीय संकल्पना भारतात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला मुक्ती ही संकल्पना वापरली जाते परंपरागत अर्थाने मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असा आध्यात्मिक अर्थ आहे म्हणून मुक्ती ही आध्यात्मिक संकल्पना आहे मात्र आधुनिक काळात सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ घेतला जातो ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना तीन पद्धतींनी आकाराला आली एक ब्रिटिशांनी व्यक्तीचे अधिकार व स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी काही कायदे केले उदाहरणार्थ सतिबंदीचा कायदा तसेच त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार व प्रचार केल्यामुळे स्वातंत्र्याचा पाश्चिमात्य विचार भारतात आला परिणामतः भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि समाज सुधारणा या विचारांनी प्रभावित झाली दोन महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू सांगितले पहिला अर्थ म्हणजे भारतीय विषमतेतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य होय याच बरोबर वर सामाजिक बंधनापासूनचे स्वातंत्र्य हा पैलू देखील त्यांनी महत्वाचा मानला याशिवाय काही व्यक्तींना समाज जीवनात दुय्यमत्वाला सामोरे जावे लागत होते या दुय्यम तत्वाचा अंत हाही स्वातंत्र्याचा पैलू होय असेही त्यांनी मांडले उदाहरणार्थ अपमान आणि अहवेल अह, अह अवहेलनेचा अंत स्त्री पुरुष विषमतेचा अंत आणि उच्च निचतेचा अंत जातीय वर्चस्वापासून निम्न जातीची मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी सांगितला तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी स्वराज ही संकल्पना स्वीकारली ही संकल्पना त्यांनी हिंदू स्वराज या पुस्तकातून मांडली स्वराज या संकल्पनेत स्व आणि राज अशा दोन संकल्पनांचा समावेश केला आहे स्वतःवर राज्य म्हणजे स्वराज त्यांची स्वराज ही संकल्पना व्यापक होती त्यांना केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्ती असाही स्वातंत्र्याचा अर्थ अपेक्षित होता स्वराज म्हणजे मानवी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यापासून स्वप्रतिष्ठा परत मिळवणे हो। या संकल्पनेत स्वयंशासन स्वयंशिस्त मानवी मूल्य या गोष्टींना अधिक महत्व होते आता आपण याच्यानंतर हक्क ही संकल्पना समजावून घेऊया मनुष्याला जगण्यासाठी काही हक्कांची आवश्यकता असते तसेच उच्चतम व्यक्तिमत्व विकासासाठी काही विशिष्ट हक्क आवश्यक असतात एरोड लास्की यांच्या मते हक्क म्हणजे सामाजिक जीवनातील अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वतःचे जीवन उत्तम प्रकारे जगू शकणार नाही हक्कांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल आता पण हक्कांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल एक नैसर्गिक हक्क नैसर्गिक हक्क हे मानवी स्वभावाचे आणि विवेकाचे अभिन्न अंग आहे त्यांचे स्वरूप सार्वत्रिक आहे जीविताचा हक्क आणि स्वातंत्र्याचा हक्क ही नैसर्गिक हक्कांची उदाहरणे आहेत दुसरं वर्गीकरण नैतिक हक्क नैतिक हक्क व्यक्ती आणि समाजाच्या सदसद विवेकबुद्धीवर आधारलेले असतात उदाहरणार्थ शिक्षक आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर मिळणे हा शिक्षक आणि वडीलधाऱ्या व्यक्तींना आदर मिळणे हा त्यांचा नैतिक हक्क आहे तिसरा आहे प्रकार वर्गीकरण वैधानिक हक्क वैधानिक हक्क राज्याकडून लोकांना दिले जातात साधारणत त्या हक्कांचे कायद्याच्या भाषे संहितीकरण केलेले असते या हक्कांचे स्वरूप सार्वत्रिक नसते वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे शासन त्यांच्या जनतेला कोणते हक्क द्यायचे ते ठरवतात हक वैधानिक हक्कांची अंमलबजावणी कायद्याद्वारे केली जाते वैधानिक हक्कांचे दोन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे पहिला आहे नागरी हक्क नागरी हक्क व्यक्ती आणि व्यक्तींची मालमत्ता यांच्याशी संबंधित असतात नागरी हक्कांमध्ये जीविताचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क समतेचा हक्क आणि मालमत्तेचा हक्क यांचा समावेश होतो राज्यांकडून नागरी हक्कांचे संरक्षण हे केले जाते दुसरा आहे राजकीय हक्क राजकीय हक्क व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याची संधी देतात मतदानाचा हक्क निवडणूक लढवण्याचा हक्क सार्वजनिक पदग्रहण करण्याचा हक्क शासनावर टीका आणि विरोध करण्याचा हक्क इत्यादींचा समावेश राजकीय हक्कांमध्ये होतो सामान्यत लोकशाही राज्यात नागरिकांना राजकीय हक्क हे मिळत असत अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याचा सरनामा आम्ही हे स्वयंसिद्ध सत्य उचलून धरतो की सर्व व्यक्ती जन्मत समान आहेत निर्मात्याने त्यांना हिरावून घेता न येणारे हक्क दिले आहेत ज्याच्यामध्ये जीविताचा हक्क स्वातंत्र्य आणि सुखप्राप्तीचे हक्क यांचा समावेश होतो पुढचा मुद्दा आहे हक, हक, हो मानवी हक्क प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून काही मूलभूत हक्क मिळतात यांना मानवी हक्क म्हणतात हे हक्क आपल्याला जन्मतच मिळतात ते आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ते आपल्याला कोणा समाजाने अथवा राज्यकर्त्याने दिलेले नसतात म्हणजेच मानवी हक्क आपल्यापासून विलग करता येत नाहीत मानवी हक्क हे नैसर्गिक असतात ते न्यायावर आधारित असतात मानवी हक्क सार्वत्रिक आहेत आणि सामाजिक भेदभाव न करता सर्व मानवांना हे हक्क दिले जातात मानसातील मानवी गुणांचा बुद्धिमत्तेचा व कौशल्यांचा विकास होण्यासाठी या हक्कांची गरज असते मानसाची व मानवी आयुष्याची प्रतिष्ठा आणि मूल्य यांचे संवर्धन होण्यासाठी हे हक्क असणे आवश्यक मानले जाते मानवी हक्कामध्ये जीविताचा उपजीविकेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबरोबरच संघटना स्थापनेचे स्वातंत्र्य यांचाही समावेश होतो हे हक्क काळानुसार विकसित होणारे आहेत म्हणूनच आज आपण केवळ नागरी आणि राजकीय हक्कांचा विचार करत नाही तर माहितीचा अधिकार आणि प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा अधिकार यासारख्या हक्कांची चर्चा करतो दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा घोषित केला किती तारखेला दहा डिसेंबर एकोणीसशे ला या जाहीरनाम्यात नैसर्गिक आणि नागरी हक्कांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे शिवाय मानवाला आवश्यक असलेले स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुभाव यांचा समावेश केला आहे हे करून पहा बरं मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या हक्कांची करा लिहून काढा ऑनलाईन बघा कशी काढा मानवी हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अनुकूल असणे गरजेचे असते मानवी हक्कांची अंमलबजावणी करणे अवघड असते म्हणून जगात अनेक देशांमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होताना दिसते अमेरिकेत अजूनही पृष्ठवर्णीय लोक समान दर्जा मिळवण्यासाठी लढत आहेत भारतात अजूनही जातीच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचे दिसून येते अनेक देशात स्त्रिया आणि बालकांची स्थिती दयनीय आहे त्यांना त्यांचे हक्क मानवी हक्क जाहीरनाम्याप्रमाणे मिळत नाहीत तुम्ही काय करा मानवी हक्क उल्लंघनांच्या उदाहरणांची चर्चा करून उदाहरणे नोंदवा भारतीय संविधानातील हक्क आणि स्वातंत्र्याची संकल्पना आपण आता पाहूया भारतीय संविधानाच्या तिसऱ्या भागात मूलभूत अधिकार स्पष्ट केले आहेत हे मूलभूत अधिकार खालीलप्रमाणे समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क हे आपल्याला भारतीय स्वात राज्य घटनेने दिलेले हक्क आहेत शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश मूलभूत हक्कांच्या यादीत दोन हजार दोन साली झालेल्या शहाऐंशी व्या घटनादुरुस्तीने करण्यात आला प्रत्यक्षात मात्र दोन हजार नऊ साली मान्यता देऊन एप्रिल दोन हजार दहा पासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे भारताच्या मूळ संविधानात संपत्तीच्या हक्काचा समावेश होता एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली झालेल्या चौवेचाळीसाव्या घटनादृष्टीने संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कांमधून वगळण्यात आला आहे आता कलम तीनशे अनुसार त्याला वैधानिक हक्काचा दर्जा देण्यात आला आहे भारतीय संविधानात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही स्वातंत्र्याचा समन्वय साधला गेला आहे संविधानाच्या एकोणीसाव्या कलमात विविध स्वातंत्र्याचा उल्लेख करण्यात आला आहे याचबरोबर एकविसाव्या कलमात स्वातंत्र्यावरील मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या आहेत एकविसाव्या कलमानुसार कायद्याने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीखेरीज कोणत्याही व्यक्तीचे जीवित किंवा व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला मानवी हक्कांचा दर्जा प्राप्त करून दिला आहे कारण या कलमानुसार ते स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणताही अपवाद किंवा पात्रता सांगण्यात आलेली नाही त्यामुळे या कलमानुसार भारतीयासोबतच परकीय नागरिकांना सुद्धा जिवितांचे स्वातंत्र्य मिळू शकते भारतीय न्यायमंडळाने विविध खटल्यांचे निर्णय देताना हक्क आणि स्वातंत्र्य संकल्पनेचा अन्वयार्थ लावला आहे स्वातंत्र्य प्रत्यक्ष व्यवहारात उतरवताना न्याय व्यवस्थेने लावलेला अन्वयार्थ जास्त महत्वाचा ठरतो उदाहरणार्थ एकोणीसशे त्रेसष्ट साली खडकसिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की व्यक्तीला भारतवर संचार स्वातंत्र्य राहील तसेच एकोणीसशे एक्क्याऐंशी साली फ्रान्सिस मुलीन मुलींविरोधी दिल्ली केंद्रशासित प्रदेश या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्याचा अधिक व्यापक अर्थ स्पष्ट केला आहे जीविताच्या अधिकाराचा अर्थ त्यांनी प्रतिष्ठित जीवनाच्या अधिकाराशी जोडला पोषक आहार वस्त्र निवारा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संचार स्वातंत्र्य इत्यादींचा जीवनाच्या मूलभूत अधिकारात समावेश करण्यात आला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बंधुता मुक्ती मोर्चा विरुद्ध भारत सरकार खटल्याच्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने राज्याच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात एकविसाव्या कलमाचा अर्थ स्पष्ट केला न्यायालयाने प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारात श्रमिकांच्या आरोग्याची देखभाल बालकांची शारीरिक छळापासून मुक्ती विकासाची संधी आणि सुविधा उत्तम शैक्षणिक सुविधा मातृत्वाची देखभाल आणि कामासाठी पोषक वातावरण निर्मिती या सर्वांचा समावेश स्वातंत्र्याच्या संकल्पनेत केला तसेच एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राम शरण विरोधी भारत सरकार या खटल्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने परत एकदा एकविसाव्या कलमाची व्याप्ती वाढवली मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या परंपरा संस्कृती वारसा आणि त्यांचे पूर्ण संरक्षण या गोष्टी त्यांनी स्वातंत्र्याच्या कक्षेत समाविष्ट केल्या तसेच 2017 साली पुट्टा स्वामी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने खासगीपणाचा हक्क राईट right टू प्रायव्हसी हा व्यक्तीचा मूलभूत हक्क असल्याचे नमूद केले तसेच यानंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त पाणी आणि हवा मिळण्याच्या अधिकाराला स्वातंत्र्याच्या संकल्पनेत समाविष्ट करावे असे स्पष्ट केले आपण भारताच्या संदर्भात जेव्हा हक्कांचा विचार करतो तेव्हा खालीलपैकी कोणत्या हक्कावर आपण जास्त महत्व देऊ राजकीय आणि नागरी हक्क किंवा अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण हे हक्क ते तुम्ही चर्चा करा खालील वाक्य वाचा मी माझ्या घराची रोज स्वच्छता करून कचरा रस्त्यावर टाकतो मी परदेशी प्रवाशांचे त्यांना परवानगी विचारल्याशिवाय फोटो काढतो काही प्रेक्षक चित्रपट गृहात हुम्रपान करतात वरील प्रत्येक वाक्यावर स्वातंत्र्याच्या हक्कांच्या संदर्भात चर्चा करा भारतीय हक, भारतीयांचे हक्क आणि स्वातंत्र्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेले वेगवेगळे खटले शोधा आणि त्यावर चर्चा करा स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा एक ऑन लिबर्टी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला कुणी लिहिला जेएस मिल दोन स्वराज ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली कोणी मांडली महात्मा गांधी पुढं ब योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा राज्याने स्वातंत्र्यामध्ये अडथळे आणू नयेत असे तत्व जे रेमी यांनी मांडले कारण राज्य आपल्याला स्वातंत्र्य देत नाही व्यक्तीला आपले हित चांगले समजते स्वातंत्र्य ही अडथळा नसल्याची स्थिती असते ब व्यक्तीला आपले हित चांगले समजते म्हणून दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा एक शहाऐंशी मार्फत भारताच्या संविधानात समाविष्ट करण्यात आलेला मूलभूत हक्क याच उत्तर आहे शैक्षणिक हक्क आणि दोन व्यक्ती आणि समाजाच्या सदसवेग बुद्धीवर आधारलेले हक्क नैतिक हक्क आता हा जो भारतीय संविधानातील मूलभूत हक्क आहे ते लिहून काढा आपण वर बघितलेले सविस्तर खालील विधान चूक बरोबर सकार सकारन स्पष्ट करा वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात चुक्या बरोबर ते सांगायचंय वैधानिक हक्क हे सार्वत्रिक नसतात हे विधान बरोबर आहे त्याच्यानंतर सहसंबंध स्पष्ट करा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा उपक्रम आहे भारतातील नागरी हक्कांची यादी करायची आहे आणि तो प्रकल्प तयार करायचा आहे धन्यवाद